नमस्कार प्रज्ञास कॉर्नरमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आजच्या रेसिपीज आहे मकर संक्रांती स्पेशल केले जाणारे चार पदार्थ जसे की गुळपोळी मुरमुरा लाडू तिळाचे लाडू आणि तिळाची चिक्की तर चला सर्वप्रथम आपण गुळपोळी करायला घेऊया अगदी पेड्यासारखी टेस्ट असलेली मस्त खमंग अशी ही गुळपोळी लागते सोपी पद्धत आहे चला आता मग कृतीला सुरुवात करूया इथे मी कुकरचा डबा घेतला आहे त्याच्यामध्ये अर्धा किलो गुळ कापून घ्यायचा आहे किंवा किसून घेतला तरीही चालेल आता याच्यामध्ये पाव कप फ्रेश दुधावरची साय घालायची आहे हे बघा पाव कप घातलेली आहे मिक्स करून घ्यायची आहे हे व्यवस्थित मिक्स झालंय आता कुकरमध्ये हा डबा ठेवून घ्यायचा आहे त्याच्यावरती झाकण आहे जेणेकरून कुकरचं खालचं पाणी गुळामध्ये जाणार नाही आणि कुकरच्या तीन शिट्ट्या काढून घ्यायच्या आहेत त्यामुळे गूळ छान सॉफ्ट होतो तोपर्यंत कढई गरम करायची आहे त्याच्यामध्ये तीळ भाजून घ्यायचे तीन मोठे चमचे तीळ घेतलेले आहेत छान चार ते पाच मिनटासाठी लो फ्लेमवरती भाजून घ्यायचे आहेत हे बघा छान भाजले गेलेत आता एका प्लेटमध्ये काढून घेते आता इथे बेसन भाजून घ्यायचं मी इथे दोन वाट्या बेसन घेतलेलं आहे आणि बेसन भाजण्यासाठी पाऊन वाटी तेल घेतलेलं आहे तर आधी दोन तीन चमचे तेल घालून घ्यायचं आहे आणि बेसन घालून घ्यायचं आहे छानपैकी भाजून घ्यायचं आहे आपल्याला मी इथे तेल वापरलेलं आहे बेसन भाजण्यासाठी आपल्याला हवं असेल तर तूप पण वापरू शकता अगदी लाडूला जसं आपण बेसन भाजून घेतो तसंच बेसन भाजून घ्यायचं आहे हे बघा गाठी पूर्णपणे मोडून घ्यायची आहे त्याच्यातल्या अजून थोडंसं तेल घालते मी पाऊन वाटी तेल घेतलेलं आहे दोन वाटी बेसनसाठी हे बघा लो टू मीडियम फ्लेमवरतीच आपल्याला बेसन छानपैकी भाजून घ्यायचं आहे आता उरलेलं तेल पण घालून घेते दोन वाटी बेसनसाठी पूर्णपणे पाऊन वाटी तेल वापरलेलं आहे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे हे बघा दहा ते बारा मिनटं हे मी बेसन छानपैकी भाजून घेतलं आहे अजून दोन तीन मिनटं भाजून घ्यायचं आहे आता याच्यामध्ये अर्धा चमचा वेलची जायफळ पूड घालायची आहे छान असा हलकासा सोनेरी रंग येईपर्यंत छान अरोमा सुटेपर्यंत हे बेसन भाजायचं आपल्याला अगदी लाडवाला भाजतो तसं गॅस बंद करायचं आहे आता आणि हे थंड करून घ्यायचं आहे आता तीळ आपल्याला वाटून आहेत मिक्सरच्या भांड्यात घालायचं आणि जाडसरच वाटायचंय हे बघा तोपर्यंत आपला कुकर पण थंड झालेला असतो आणि गुळाचं मिश्रण पण पूर्णपणे पन थंड झालेलं आहे बघा जेव्हा गुळ कुकरमधून बाहेर काढतो तेव्हा थोडासा पातळ झाल्यासारखा वाटतो आणि पूर्णपणे थंड झाला का असा घट्ट होतो एकदम छान मेल्ट झाला आहे गुळ आता याच्यामध्ये वाटलेली तिळाची पावडर घालायची आहे आणि पूर्णपणे थंड केलेलं बेसन घालायचं आहे बेसन जे आपण भाजून घेतलंय ते पूर्णपणे थंड झाल्यानंतरच घालायचं आहे हे बघा बेसनाला रंग खूप छान आलेला आहे आणि वासही खूप छान सुटतो याच्यामुळे गुळपोळीची चव एकदम छान लागते अगदी पेड्यासारखी चव लागते मिक्स करून घ्यायचं आहे सुरुवातीला हे मिश्रण पातळ वाटतं आता याच्यावरती झाकण ठेवायचं आणि एक तास हे असंच सेट होऊ द्यायचं आहे त्यामुळे अगदी पुरणपोळीला जसं पुरण करतो तसंच टेक्स्चर येतं याला एकदम आपल्याला हवं असेल तर त्याच्यामध्ये थोडी शेंगदाणाची पूड किंवा खोबरंसुद्धा घालू शकता मी इथे घातलेलं नाही आहे हे बघा एक तास हे असं सेट होऊ द्यायचं आहे तोपर्यंत आपण पीठ भिजवून घेऊया इथे मी एक कप मैदा घेतलेला आहे आणि एक कप गव्हाचं पीठ घेतलेलं आहे टोटल दोन कप पीठ आहे आपल्याला हवं असेल तर पूर्णपणे गव्हाचं पीठ घेऊ शकता थोडंसं मीठ घालायचं आहे चवीनुसार मिक्स करून घ्यायचं आहे आता याच्यामध्ये दोन चमचे गरम तेलाचं मोहन घालायचं आहे तेल छान गरम करून घ्यायचं आहे आणि ते घालायचं आहे मिक्स करून घ्यायचं आहे चमच्याने थोडंसं थंड झालं का हाताने पिठाला छानपैकी चोळून घ्यायचं आहे आणि थोडं थोडं पाणी घालून घट्टसरच पीठ भिजवायचं आहे जास्त पातळ पीठ भिजवायचं नाही आहे याच्यासाठी पीठ थोडंसं घट्टच भिजवायचं आहे बघा झाकून ठेवायचं आहे एक वीस मिनटं आपण हे असंच झाकून ठेवणार आहोत पंधरा ते वीस मिनटं हे बघा इथे गुळपोळीचं मिश्रण पण छानपैकी झालेलं आहे फिलिंग पण एकदम मस्त पुरणासारखं झालेलं आहे आपण पाहू शकतो एकदम छान सॉफ्ट झालेलं आहे बाहेर सुद्धा छान महिना ते दीड महिना हे टिकून राहतं एअरटाईट डब्यात ठेवलं तर छान टिकतं अजिबात खराब होत नाही तर आता आपण गुळपोळी करायला घेऊया पीठ पुन्हा एकदा छान मळून आहे आता आपल्याला ज्या साईजच्या पोळ्या बनवायच्या आहेत गुळपोळी बनवायची त्यानुसार पिठाचा गोळा घ्यायचा आहे हे बघा इथे मी दोन पद्धतीने आपल्याला गुळपोळीमध्ये सारण भरून दाखवणार आहे दोन पद्धतीने गुळपोळी करून दाखवणार आहे अगदी सोप्या पद्धतीने पहिली पद्धत दाखवते जो आपण पिठाचा गोळा घेतला त्याचे दोन छोटेसे गोळे करून घ्यायचे आहेत हे बघा अशा प्रकारे लाटून घ्यायचंय पीठ लावायचं आहे थोडंसं आणि पुरीसारखं लाटून आहे जास्त पातळ लाटायचं नाही आहे हे बघा ह्या पद्धतीने लाटून घ्यायचं दोन्ही एकसारखेच लाटायचं आहेत म्हणजे फिलिंग व्यवस्थित भरता येतं आपल्याला आता याच्यामध्ये फिलिंग भरून घ्यायचं आहे जेवढा आपण पिठाचा गोळा घेतला होता त्याच्यापेक्षा थोडंसं कमी फिलिंग भरायचं आहे हे बघा एका पोळीवरती हे ठेवायचं आहे आणि व्यवस्थित स्प्रेड करून घ्यायचं आहे आता दुसरी लाटलेली जी पोळी आहे छोटीशी ती त्याच्यावरती ठेवून घ्यायची आहे थोडीशी छोटी झाली आहे मी अजून लाटून घेते त्यामुळे एकाच साईजच्या लाटून घ्यायच्या आहेत म्हणजे व्यवस्थित सारण भरता येतं आपल्याला एकसारखं कडा बंद करून घ्यायच्या आहेत व्यवस्थित सील करून घ्यायच्या आहेत म्हणजे स्टफिंग बाहेर येणार नाही त्याच्यातलं हे बघा हाताने व्यवस्थित स्प्रेड करून घ्यायचं आहे म्हणजे आतलं जे सारण आहे ते व्यवस्थित कडेपर्यंत स्प्रेड होतं थोडंसं पीठ लावायचं आहे आणि पोळी लाटून घ्यायची आहे एकदम सोपी पद्धत ही पोळी करायची पोळी अजिबात फाटत नाही किंवा सारणसुद्धा बाहेर येत नाही याच्यामुळे आता तवा गरम करायचा आहे आणि पोळ्या आपल्याला भाजून घ्यायच्या आहेत हे बघा एका साईडने थोडीशी भाजली का पलटी करायची आणि दुसऱ्या साईडने पण व्यवस्थित भाजून घ्यायची आहे एकदम छान खमंग लागतात ह्या पोळ्या तर ह्या संक्रांतीला नक्की करून पहा या पद्धतीने आपल्याला नक्की आवडतील हे बघा मी वरणात थोडंसं तेल लावते याला आपल्याला हवं असेल तर तूप पण लावू शकता इथे पोळी छानपैकी भाजली गेली आहे आता काढून घ्यायची आहे आता दुसऱ्या पद्धतीने पोळी कशी करायची हे मी आपल्याला दाखवते हे बघा पोळी छानपैकी भाजली आहे आणि पॅन आता आपल्याला पहिले साफ करून घ्यायचा एक टिश्यू पेपरने किंवा कॉटनच्या रुमालाने पॅन पहिले साफ करून घ्यायचं आहे म्हणजे दुसऱ्यांदा पोळी जेव्हा आपण भासतो तेव्हा तव्याला चिकटत नाही हे बघा आता पिठाचा गोळा घ्यायचा आहे जशी पुरणपोळी करतो त्याप्रमाणे आपण करणार आहोत आता एकदम छान होते ह्या पद्धतीने केली तरी हे बघा अशी पारी करून घ्यायची आहे त्याच्यामध्ये सारण भरून घ्यायचं आहे आणि जसं मोदकाला जसं एकत्र करून घेतो तसा उंडा करून घ्यायचं आहे हे बघा अशा प्रकारे एक्स्ट्राचं पीठ काढून घ्यायचं आहे आता थोडंसं सुकंपीठ असं घालून घ्यायचंय पोळपटावरती आणि हे हाताने थोडंसं फ्लॅट करून घ्यायचंय म्हणजे सारण सगळीकडे कडेपर्यंत व्यवस्थित पसरतं आता पोळी लाटून घ्यायची आहे गुळपोळी बनवण्याच्या दोन्ही एकदम सोप्या पद्धती आहेत अजिबात त्यातलं सारण बाहेर येत नाही हे बघा इथे मी लाटून घेतलेली आहे सारण छान कडेपर्यंत पसरले आपण पाहू शकता आता पोळी आपल्याला भाजवून घ्यायची आहे गॅस मिडियम फ्लेमवरतीच ठेवायचं आहे एका साईडने झाली का पलटी करायची आणि दुसऱ्या साईडने पण व्यवस्थित भाजून घ्यायची छान फुलतात आणि लागतातही खूप सुंदर या पोळ्या तर नक्की ह्या मकर संक्रांतीला ह्या पद्धतीने गोळपोळी करून पहा आणि मला कमेंट बॉक्समध्ये आपले रिप्लाय नक्की कळवा आपल्याला एक तोडून दाखवते एकदम छान झालेलं आहेत अजिबात वातट किंवा चिवट होत नाही सर्व करताना पोळीला थोडंसं तूप लावायचं आणि सर्व करायची एकदम छान चविष्ट लागते तर नक्की ही या पद्धतीने गोळफोळी करून पहा आणि मला कमेंट बॉक्समध्ये आपले रिप्लाय नक्की कळवा आता आपण बनवूया बिना पाकाचे तिळाचे लाडू एकदम सोपी पद्धत आहे अगदी दहा मिनिटामध्ये हे तिळाचे लाडू बनवून तयार होतात छान मौसूत होतात रे बघा इथे मी बनवून घेतलेत चला तर मग कृतीला सुरुवात करूया कढई गरम करायची त्याच्यामध्ये एक कप तीळ घ्यायचे आहेत अनपॉलिश तीळ घेतलेले आहेत मी इथे तीळ छान भाजून घ्यायचे आहेत आपल्याला पाच ते सात मिनिटांसाठी लो टू मीडियम फ्लेमवरतीच भाजायचे आहेत म्हणजे ती छानपैकी भाजले जातात हे बघा गॅस मोठा करायचा नाही आहे त्यामुळे ती कडपतात मग कडवट लागतात त्यामुळे अगदी लो टू मीडियम फ्लेमवरतीच हे भाजायचं आहे हे बघा छान भाजलेत आता एका प्लेटमध्ये काढून घेते आता इथे मी डेसिकेटेड कोकोनट घेतलेलं आहे पाव कप त्याच्याऐवजी खोबरं किसून घेतलं तरी चालेल पाव कप घेतलेलं आहे मी इथे आवडीनुसार प्रमाण कमी जास्त करू शकता व्यवस्थित भाजून घ्यायचं आहे हलकाशा गुलाबी रंगावरती हे बघा खोबरं पण छान भाजलं आहे काढून घेते आणि मी ते शेंगदाणे ऑलरेडी भाजून घेतलेले आहेत अर्धा कप शेंगदाणे आहेत ऑलरेडी भाजून त्याची साल काढून घेतलेली आहे आता मिक्सरच्या भांड्यामध्ये हे घालायचं आहेत आणि जाडसरच वाटून घ्यायचं आहेत खूप जास्त बारीक नाही वाटायचे आहेत जाडसरच वाटून घ्यायचं आहे हे बघा इथे मी वाटून घेतले एका बाउलमध्ये मी काढून घेते आता तीळ घालायचे आहेत मिक्सरच्या भांड्यामध्ये तीळ आणि खोबरंसुद्धा वाटून घ्यायचं आपल्याला आधी तीळ नुसते जाडसरच वाटून घ्यायचं हे बघा त्यातले थोडेसे मी काढून घेते अगदी दोन मोठे चमचे तीळ थोडेसे बाजूला काढून घ्यायचं आहे हे बघा आता याच्यामध्ये खोबरं घालायचं आहे भाजलेलं आणि एक कप गुळ घेतलेला आहे गुळ मी इथे बारीक कापून घेतलेला आहे कि किसून घेतला तरी चालेल किंवा गुळ पावडर घातली तरी चालेल मिक्सरमध्ये घालायचं आहे आणि वाटून घ्यायचं आहे मिक्सर चालू बंद चालू बंद करूनच वाटायचं आहे हे बघा एकदम फाईन नाही करायचं आहे आपल्याला फक्त कंबाईन होईपर्यंत आपल्याला हे वाटून घ्यायचं आहे आता याच्यामध्ये एक चमचा साजूक तूप घालायचं आहे आणि अर्धा चमचा वेलची पूड घालायची हे बघा मिक्सर चालू बंद करूनच वाटायचं आहे अर्धा मिनटासाठी फक्त हे बघा याला बाइंडिंग येईपर्यंत सगळं मिक्सर आता बाउलमध्ये काढून घ्यायचं आहे अगदी छान बाइंडिंग आलं आहे त्यामुळे गुळ वितळवायची गरज लागत नाही आणि लाडू त्याच्यामुळे आपले फसत नाहीत एकदम छान मऊसूत असे हे लाडू होतात जे बाजूला काढून ठेवलेले जाडसर तिळ होते वाटलेले ते घालायचं आहे मिक्स करून घ्यायचं आहे अजून तूप घालायची गरज लागत नाही अगदी इझिली लाडू वळले जातात जर आपले लाडू वळले जात नसतील तर थोडंसं तूप घालायचं आहे गरम करून आणि लाडू वळून घ्यायचे आहेत बघा अशा प्रकारे अगदी सोपी पद्धत आहे ही तिळाचे लाडू बनवण्याची लाडूही खूप छान लागतात हे ला हे बघा इथे मी सगळे लाडू याच प्रकारे बनवून घेते एकदम छान लागतात नक्की ह्या संक्रांतीला या पद्धतीने लाडू करून पहा आणि मला कमेंट बॉक्समध्ये आपले रिप्लाय नक्की कळवा हे बघा इथे मी सगळे लाडू करून घेतलेले आहेत आता आपण बनवूया तिळाची चिक्की एकदम छान कुरकुरीत होते ही तिळाची चक्की अजिबात वातट किंवा चिवट होत नाही हे बघा इथे मी आपल्याला तोडून दाखवते छान कुरकुरीत झालेली आहे चला आता मकृतीला सुरुवात करूया सगळ्यात आधी पोळपाट्याला आणि लाटण्याला तूप लावून ग्रीस करून घ्यायचंय हे बघा तूप किंवा तेल लावायचंय थोडंसं आणि ग्रीस करून घ्यायचंय आता तीळ भाजायला घेऊया एक कप तीळ घेतलेलं आहे दोनशे ग्रॅम तीळ छान भाजून आहेत आपल्याला पाच ते सात मिनटं लो फ्लेमवरती तीळ भाजवून घ्यायचंय तीळ शक्यतो लो टू मिडियम फ्लेमवरतीच भाजायचे आहेत म्हणजे भाजले छान जातात कच्चे राहत नाहीत तीळ हे बघा छान वास सुटतो आणि तडतडायला लागतात तीळ छान भाजलेत आता काढून घेते आता तूप घालायचं आहे पाक करून घ्यायचा आपल्याला गुळाचा तर एक चमचा साजूक तूप घातलं आहे त्याने चिक्कीला ग्लेस छान येतो आता त्याच्यामध्ये एक कप कापलेला गुळ घालायचा आहे गुळाचं प्रमाण जितके तीळ तेवढाच गुळ घालायचा आहे गुळ आता छानपैकी मेल्ट झाला आहे बघा याच्यामध्ये हाय फ्लेमवरतीच आपल्याला पाक करून घ्यायचं आहे हे बघा अजून पाच मिनटं लागतील आपल्याला गुळाचा पाक होईपर्यंत चेक करायचं आहे का वाटीमध्ये पाणी घ्यायचं आहे आणि चेक करून बघायचं आहे अशी तणक अशी गोळी झाली पाहिजे हे बघा इथे मी छोट्याशा वाटीमध्ये पाणी घेतलं आहे दोन तीन ड्रॉप्स घालायचे आहेत गुळाच्या पाकाचे आणि चेक करायचं आहे गोळीबंद पाक झाला आहे पण तो थोडासा चिवट आहे त्यामुळे कडक होणार नाही चिक्की तर अजून दोन तीन मिनटं शिजवून घ्यायचं आहे पुन्हा एकदा चेक करूया दोन तीन मिनटं शिजल्यानंतर पाण्यात दोन तीन ड्रॉप्स घालायचे आहेत पाकाचे आणि चेक करायचं आहे हे बघा एकदम टणक अशी गोळी झालेली आहे अजिबात चिवट नाही आहे म्हणजे आपला पाक रेडी झालेला आहे आता याच्यामध्ये भाजलेले तीळ घालून घ्यायचं आहे रंग पण डार्क होतो गुळाचा एकदम हे बघा थोडीशी वेलची जायफळ पूड घालते मी याच्यामध्ये मिक्स करायचं आहे आणि भाजलेले तीळ घालून घ्यायचंय मिक्स करून आहे गॅस बंद करायचं आहे लगेच पाकात तीळ घातले का लगेच गॅस बंद करायचं आहे आणि हे फक्त आपल्याला मिक्स करून आहे व्यवस्थित मिक्स आहे आता आपण पोळपाटाला ऑलरेडी तूप लावून घेतलं होतं त्याच्यावरती हे मिश्रण घालून घ्यायचं आहे गरम असतानाच आपल्याला ते स्प्रेड करून आहे व्यवस्थित त्यामुळे आधीच पोळपाटाला तूप लावून घ्यायचं आहे आधीच ही तयारी करून घ्यायची आहे हे बघा लाटण्याने आता व्यवस्थित स्प्रेड करून घ्यायचं आहे इथे मी व्यवस्थित स्प्रेड करून घेतलेलं आहे खूप जास्त पातळ करायचं नाही आहे आपण चिक्की बनवतोय त्यामुळे थोडंसं जाडसरच ठेवायचं आहे हे बघा इथे मी एकसारखं कर स्प्रेड करून घेतलेलं आहे आणि हे गरम असतानाच आपल्याला कट करून घ्यायचं आहे इथे मी सुरीने चिक्की कट करून घेते आपण पिझ्झा कटर पण यूज करू शकता कट करण्यासाठी हे बघा स्क्वेअर शेपमध्ये मी इथे कट करून घेतलेलं आहे थंड झाल्यानंतर कट होत नाही त्यामुळे गरम मसालाच कट करून घ्यायचं आणि हे पूर्णपणे थंड झाल्यानंतर चिक्की काढायची आपल्याला हे बघा पूर्णपणे एक पंधरा मिनटात हे थंड होतं आता चिक्की काढून घ्यायची अगदी सहज निघते छान कुरकुरीत होते या पद्धतीने चिक्की केली तर नक्की या कसं संक्रांतीला या पद्धतीने चिक्की करून पहा आणि मला कमेंट बॉक्समध्ये आपले रिप्लाय नक्की कळवा आता आपण बनवूया मुरमुऱ्याचे लाडू अगदी लहानांपासून मोठ्यांना सगळ्यांनाच आवडणारे हे लाडू आहेत तर कढई गरम करायचे त्याच्यामध्ये तीन कप मुरमुरे घेतलेले आहेत मी इथे दोन तीन मिनटं फक्त रोस्ट करून घ्यायचे आहेत एकदम मस्त क्रिस्पी होईपर्यंत कधी कधी मुरमुरे साधा आलेले असतात त्याच्यामध्ये छान क्रिस्पीनेस येईपर्यंत आपल्याला हे भाजून घ्यायचे आहेत हाय फ्लेमवरतीच भाजायचे आहेत चेक करूया एकदम छान क्रिस्पी झालेले आहेत हे बघा काढून घ्यायचं आहेत आता प्लेटमध्ये आता गुळाचा पाक करून घेऊया गोळीबंद पाक करायचा आहे फक्त आपल्याला एक चमचा साजूक तूप घालायचं आहे आता त्याच्यामध्ये एक कप गुळ घालायचं आहे गुळ कापून किंवा किसून घालायचं आहे म्हणजे लवकर मेल्ट होतो हाय फ्लेमवरतीच गुळाचा पाक करून घ्यायचा आहे हे बघा एक दोन तीन मिनटात गुळ छानपैकी मेल्ट झाला आहे आता याच्यामध्ये वेलचीपूड घालते मी वेलची जायफळपूड घालायची अर्धा चमचा फ्लेवर छान येतो लाडूला त्याच्यामुळे हे बघा आता पाक झाला की नाही ते चेक करूया वाटीमध्ये पाणी घ्यायचं आहे दोन तीन ड्रॉप्स टाकायचे आहेत पाकाचे हे बघा छान गोळीबंद पाक झालेला आहे एकदम कडक नाही करायचं आहे गोळीबंद पाक करायचा आहे याच्यासाठी गॅस बंद करायचा आहे आणि मुरमुरे घालून घ्यायचे आहेत मिक्स करायचं आहे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे कारण थंड झाल्यानंतर लाडू वळत नाही त्यामुळे हे मिक्सर गरम असतानाच आपल्याला ला लाडू वळून घ्यायचे तर लाडू पटकन वळून व्हावेत म्हणून मी इथे आमटीची पळी घेतलेली आहे जी छोटीशी पळी असते आमटी घेण्याची ती घेतलेली आहे त्याने हे मिक्सर हातामध्ये घ्यायचं हाताला थोडंसं पाणी लावून घ्यायचं आहे म्हणजे चटका लागत नाही हे बघा आमटीच्या पळीने लाडूला अर्धा आकार गोलाकार आकार येतो त्यामुळे लाडू पटकन वळले जातात आणि एका साईजचे लाडू होतात एकदम हे बघा हाताला थोडंसं पाणी लावायचं आहे आणि पटकन लाडू वळून घ्यायचं आहे तर नक्की या पद्धतीने संक्रांतीला मुरबरच लाडू करून पहा आणि कमेंट बॉक्समध्ये मला आपली रिप्लाय नक्की कळवा हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल आपल्या सगळ्यांचे खूप खूप धन्यवाद